INS कोची ही कोलकाता वर्गातील दुसरी विनाशिका संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत नौदलात आज दाखल होत आहे. माझगाव डॉग यार्डमध्ये या युद्धनौकेची बांधणी करण्यात आली आहे. तिथे तिचं एकूण जे वजन आहे ते 7,500 टन तर लांबी 164 मीटर आहे. या युद्धनौकेचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शत्रू पक्षाच्या रडारवर चटकन शोधता येणार नाही अशी स्टेल्थ पद्धतीची युद्धनौकेची रचना आहे. तसंच समुद्रातील पाणबुड्यांच्या हालचाली चटकन समजू शकतील असं शक्तिशाली सोलार यंत्र युद्धनौकेमध्ये आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर आणि हवेमध्ये शत्रुपक्षाच्या युद्धनौका विमानं आणि क्षेपणास्त्र यांच्या हालचाली काही किलोमीटर आधी समजू शकतील अशी शक्तिशाली रडार यंत्रणा युद्धनौकेवर आहे. युद्धनौकेवरून 280 किलोमीटरपर्यंत वेगवान मारा करणारी ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि जमिनीवरून दूरवर हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र युद्धनौकेवर आहेत. 2 हेलिकॉप्टर सामावून घेण्याची क्षमता असलेल्या या युद्धनौकेच्या समावेशानं भारतीय नौदलाची ताकदीत मोठी भर पडणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.